आपण आम्ही माघार घेतो म्हणा, एवढी गर्दी जमत नाही त्यांच्याकडनं. साहेबा अकांत आहे, जनतेचं प्रेम आहे. मागच्या 25 वर्षापासून छळल्या गेलंय जनतेला. 25 वर्ष ज्यांना आपण सत्तेत बसवलं, ज्यांना आपण मतदान दिलं, त्यांनी आपल्याकडे येऊन बघितलं नाही. बाबा आपले रस्त्याविषयी बोलले नाही, आपल्या पाण्याविषयी बोलले नाही, शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाच्या भावाविषयी बोलले नाही, आपल्या गाय गोठ्याच्या प्रश्नावर बोलले नाही, आपल्या विहिरीवर बोलले नाही, आपल्या लेकरांच्या शिक्षणावर बोलले नाही, आपल्या आरोग्यावर बोलले नाही. 25 वर्ष ज्यांना आपलं निवडून दिलं, किती दिवस झाले गावात यायला? मागच्या निवडणुकीला आलते का? 25 वर्ष एखादा माणूस गावात येत नाही, येऊन बघत नाही. सदा ग्रामपंचायतच्या निवडणुकीला दादा आपण डोका फोडाफोडी करतो. ही आपल्या जिल्ह्याचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, आपलं शिक्षणाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, आपल्या लेकरांचं आरोग्य ठरवणारी निवडणूक आहे. आणि या निवडणुकीला आपण डोळे लावून 25 वर्ष एका व्यक्तीला त्या सत्तेवर बसवलं, त्यांनी त्यांच्या लेकराबाळांना मोठं केलं. दादा हो, काँग्रेसवालं म्हणतं बाबा मला काँग्रेस पार्टीनं उमेदवारी दिली, मी काँग्रेस पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो. भाजपवालं म्हणतंय मला भाजप पार्टीनं उमेदवारी दिली, मी भाजप पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो. मला जनतेने उमेदवारी दिली, या ठिकाणी मी जनतेचं अभिनंदन व्यक्त करतो की एका 25 वर्षाच्या पोराला आपण एवढं मोठं या ठिकाणी प्रेम दिलं. दादा हो, काँग्रेसवालं जर का निवडून आलं तर ते काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचं काम करते, भाजपवालं निवडून आलं तर भाजप पक्ष मजबूत करण्याचं काम करते. तुम्ही कधी मोठे होणार आहात? तुमचे लेकरंबाळं कधी मोठे होणार आहात? आणि म्हणून आपल्या पोराला मोठं करा, आपल्या शेतकऱ्याच्या पोराला त्या लोकसभेच्या मंदिरामध्ये पाठवा, त्या झोपलेल्या देवाला जागं करण्याचं काम त्या ठिकाणी ते करेल. तुमच्या घरकुलाचा प्रश्न, तुमच्या विहिरीचा प्रश्न, तुमच्या आरोग्याचा प्रश्न, आपल्या शिक्षणाचा प्रश्न, आपल्या रस्त्याचा प्रश्न, आपल्या लहान लहान लेकराच्या भवितव्याचा प्रश्न, आपल्या तरुणांच्या नोकरीच्या संध्यांचा प्रश्न हे ठरवणार ही निवडणूक आहे. माहिती आहे ना पण मी निवडणुकीला उभं आहे म्हणून का तुम्हाला असंच बोलून आणलंय? पैसे घेस नाही दिले ना कोणा? अच्छा, हे प्रेम आहे, प्रचंड प्रतिसाद आहे. पैठणला गेलो तसंच, तिकडं सोलापूर सोयगावला गेलं तसंच, तिकडं बदनापूरला गेलं, तिकडं तर पोरं रातच्या आय लव्ह यूच म्हणायला लागले होते मला. तिकडं आलो आणि तिकडं त्या ह्याच्यामध्ये पप्प्या घ्यायला लागले पोरं. अरे म्हणलं काय करायला लागले तुम्ही? प्रचंड प्रेम द्यायला लागले, प्रचंड प्रेम आहे. खरंच मी 25 वर्षाचा पोरगा, 25 वर्षाच्या पोराला बाबा सरपंच झालेल्या एका माणसाला लोक पुन्हा सरपंच होऊ देत नाही. आणि तुम्ही 25 वर्षाच्या पोराला खासदार करायला या ठिकाणी निघाले खरंच आहे. त्याचं कारणही तसंच आहे. 25 वर्ष आपल्याला कोणी काही दिलं नाही, आपल्याकडे येऊन बघितलं नाही, आपल्याला बोलले नाही, आपल्या आरोग्याविषयी आपल्या लेकरांचं शिक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. दादा हो, या तालुक्या जिल्ह्यामध्ये 70-80 पत्र्याचे कॉलेज उघडे करून ठेवले आणि सर्रास आपल्या पोरांना कॉप्या दिल्या, 10-10, 20-20 हजार रुपये डोनेशन घेतलं आणि आपल्या पोरांना कॉप्या करून पास केलं, त्यांचा मेदू खराब करण्याचं काम केलं, त्यांची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. आता आपलं पोरग आपल्या मोटरसायकलला यांच्या पक्षाचा झेंडा बांधते आणि यांच्या मागं पळ सुटते. यांच्या बायका पोरांना आमदार केलं, जिल्हा परिषद सदस्य केलं, आपले पोरं मात्र यांच्या मागं फिरायला लागले. म्हणून दादा, एवढी निवडणूक तरुण पोरांनी हातात घेतली आहे. तरुण पोरांच्या पाठीवर बाबा 25 वर्ष गेले, आपली अख्खी पिढी गेली, एवढ्या वेळी तरुण पोटाच्या पोरांच्या पाठीवर हात ठेवा आणि सांगाव की लढ. विजयाचा गुलाल घेऊन या, कारण बाबा कुठल्याच आईबापाला वाटत नाही की आपल्या पोरानं पक्षाचे झेंडे घेऊन खेटर घेऊन त्यांच्या मागं फिरावं. प्रत्येक मायबापाला वाटतं आपल्या पोरानं शिकावं, मोठं व्हावं, उद्योगधंद्याला नोकरीला लागावं. आणि तुम्हाला सांगतो, ही निवडणूक काँग्रेस पक्ष सत्तेत यावं म्हणून नाही आहे, ही निवडणूक भाजप पक्ष सत्तेत यावं म्हणून नाही आहे. तुमच्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे, तुमच्या लेकरांची शिक्षण व्यवस्था ठरवणारी निवडणूक आहे. तुम्हाला मी सांगतो, ना रावसाहेब दानवे, ना कल्याण काळे, ना मंगेश साबळे, तुमचं आयुष्य कोणीही बदलू शकत नाही, तुमचं भविष्य कोणीही बदलू शकत नाही. तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकतं, तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमचं भविष्य बदलू शकतं. पण एका सुशिक्षित माणसाला या ठिकाणी या लोकसभेत पाठवण्याची वेळ आहे. साध्या ग्रामपंचायतला डोकं फोडाफोडी करतो आपण आणि या जालन्या जिल्ह्याचं आयुष्य ठरवणारं ध्येयधोरणं ठरवणारी निवडणूक आहे. काही जण काय म्हणते, मोदी साहेबांना 3रा पंतप्रधान करायचे आहे म्हणून भाजपला मतदान करा.
दादा हो, मोदी साहेब जरी पंतप्रधान झाले ते आपल्या गावात येऊन पाहणार नाही, आपल्या रस्त्याचा विषय मार्गील. साला खासदार आपल्या गावात येऊन पाहत नाही, मोदी साहेब कधी येणार आहे? आपल्या लेकरांच्या शाळेचा, आरोग्याचा, अंगणवाडीचा, शिक्षणाचा, पाण्याचा, रात्रीच्या शेतकऱ्याच्या लाईटचा, आपल्या विहिरीचा. तुम्हाला विहिरीच नाही वाटत? नाही ना. मी असं ऐकलंय तुमच्या विहिरी बंद करून टाकल्या आहे. केंद्र शासन मागन त्याला विहीर देता, सिंचन विहीर देता, आई बंद करून टाकल्या का बरं माहितीये का? एकाला दिली दुसऱ्याला राग येतो म्हणे. सरपंचाचा गावचा निधी एका गावाला दिला का दुसऱ्या गावाला राग येतो म्हणून तो निधी सुद्धा देणं बंद करून टाकलाय. असा असुशिक्षित खासदार या ठिकाणी आपण बसून ठेवलाय. दादा हो, 70 वर्षाचा एक उमेदवार आहे, 60 वर्षाचा एक उमेदवार आहे, 25 वर्षाच्या, 28 वर्षाच्या, 22 वर्षाच्या तरुणांच्या भावना त्यांना कशा करणार आहे? म्हणून बाबा, एवढ्या वेळी 25 वर्ष आपण दिले, आपण अख्खी पिढी आपली घातली, एवढ्या वेळी ना भाजपसाठी ना काँग्रेससाठी, तुमच्या या लहान लहान लेकरांच्या भविष्यासाठी मी ज्या ज्या गावात जातो बाबा, हे लहान पोरं पळत येत आहे, मंगेश भाऊ आले, मंगेश भाऊ आले. खासदार होण्याआधी फटाके ढोल ताशे तुम्ही आधीच मला खासदार करून टाकलं, कारण यांना वाटते, यांना माहिती आहे बाबा, यांना माहिती आहे की हे पोरगा आपल्यासाठी लढू शकतं, हे पोरगा अर्ध्या रात्री आपल्यासाठी रस्त्यावर येऊ शकतं, आपल्या प्रश्नांसाठी जीवाचा आकांत करून ओरडू शकतं. म्हणून हे लहान लहान पोरांना कळले बाबा, तुम्हीसुद्धा एवढ्या मोठ्या मनानं आशीर्वाद द्या आणि तरुणांना लढ म्हणा. बरोबर ना? तुम्ही आहे ना माझ्यासोबत? सगळे आहे ना तुम्ही? विशेष करून महिला मंडळ, ताई एवढ्या वेळी विशेष काम करायचं बरं का? तुम्ही कसं एक गोष्ट कानात सांगितल्यावर ते गावभर फिरतं, तसं एक गोष्ट पाना निशानी आपली. हे बघा, माझ्याकडे पैसे नाही, मी पॉम्पलेट द्यायला सुद्धा पैसे नाही, भोंग्याची गांड, मी गरीब माणूस आहे, मी अगोदर स्वतःसाठी लढलो. मी का इथपर्यंत आलो माहिती आहे का? वडिलाचं माझ्या लिव्हर खराब झालं, या रावसाहेब दानवेकडे गेलो तर मला मदत केली नाही, कल्याण काळेकडे गेलो तर मदत केली नाही, शेवटी 2 एकर शेती विकली बाबा, मग पोट कापून बाबाचं लिव्हरचं ऑपरेशन केलं, मी माझ्या बापाला लिव्हर या ठिकाणी डोनेशन केलं, बापासाठी लढलो, गावाने महासंघर्ष बघून बघा मला सरपंच केलं, मग गावासाठी लढलो, गावाच्या घरकुलासाठी, गावाच्या शौचालयासाठी, गावाच्या रस्त्यासाठी, गावाच्या पाण्यासाठी लढलो, गावाच्या विहिरीसाठी लढलो बाबा, 2 लाख रुपये त्या पंचायत समिती कार्यालयासमोर उधळून गावाबरोबर अख्ख्या तालुक्याला 6,000 विहिरी या ठिकाणी मंजूर करून घेतल्या. वेळ प्रसंगी समाजासाठी लढलो, जो जो समाजाच्या वाकड्यात गेला त्याला वाकड्यात जाऊन गप्प करण्याचं या ठिकाणी आता काम केलं. आता 18 पगड जातीसाठी, दीन दलित गोर गरीब बांधवांसाठी लढण्याची वेळ आली आहे, या जालना जिल्हा मतदारसंघातील लोकांसाठी लढण्याची वेळ आली आहे. एवढ्या वेळी मोठ्या मनानं तुम्ही आशीर्वाद द्या. ताई हो, तुम्ही तिकडं बसले ना तर सांगा सगळ्यांना, पाहुण्यारवळ्यांना फोन करा, ताईला फोन करा, आईला फोन करा, बहिणीला फोन करा. एक पोरगाय म्हणा लांचक 25 वर्षाचं निवडणुकीला उभं राहिलंय म्हणा, आणि ते म्हणतंय म्हणा गावात येऊन की तुमच्या पोरांच्या शिक्षणाची व्यवस्था करेल, तुमच्या पोरांच्या आरोग्याची व्यवस्था करेल. दादा हो, आज एखाद्या ताईला डिलिव्हरीला न्यायचं तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं, ते सिझर करतं दादा, 1-1.5 लाख रुपये आपल्याकडनं पैसे घेतं. पुणे मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये, दिल्लीसारख्या जिल्ह्यामध्ये या आरोग्य सुविधा फुकटामध्ये भेटता, पण आपला निष्क्रिय लोकप्रतिनिधी असल्यामुळे आपल्याला या गोष्टी कराव्या. आपल्या प्यायला पाणी मिळत नाही, आपल्याला एखाद्या धरण बांधलं नाही, मोठा एखादा डॅम बांधला नाही, एखादं तळं बांधलं नाही, आपली शेती समृद्ध करण्यासाठी या माणसानं काहीच केलं नाही. मग काही लोकं म्हणते कल्याण काळे आहे का इकडं फॅट काही हाताबिताचं नाही ना, 2 दंडांना पाणी घालू नका बरं का, नाहीतर दोन्ही अधुरे राहायचे. रात्रीचा मोटरचा पाणी लावलं बाबा, लाईट गेली, पाणी जर उपसलं, दोन्ही दांडा अधुरे राहता माहिती आहे ना तुम्हाला, एकाच दांडानं पाणी घाला. हे लहान पोरगं तुमच्याकडं भीक मागा लागलं आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, माझी सरपंच पदावरून थेट खासदार होण्याची काही अपेक्षा नाही आहे, पण तुमच्याकडं पर्याय नाही आहे ना, तुमच्याकडं पर्याय नाही आहे, हे काँग्रेसचं कल्याण काळे, भाजपला पर्याय नाही आहे, कारण माझ्याकडं 10 वर्ष ते आमदार होते, काही काम केलं नाही बाबा, सगळं एक बाथरूमसुद्धा बांधलं नाही, एक विहीर मंजूर करून आणायची तर शिफारस गावच्या कार्यकर्त्याची मागायचं. आजही भाषण करताना ते म्हणते मी जातिवंत श्रीमंत आहे, माझ्या बापजाद्याची संपत्ती आहे. दादा, तुझी संपत्ती आम्हाला लागत नाही, आम्हाला यावेळी पैसे घ्यायचे नाही, आम्हाला आमच्या गरीब लेकराच्या पाठीमागं उभं राहायचं. शेतकऱ्याच्या बांधावरून तयार झालेला बाबा मी पोरगा आहे, मायबाप आमदार खासदार नाही, मी एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे. नागरायचं कसं, वखरायचं कसं, पेरायचं कसं, फवारणी कशी करायची, पिकवायचं कसं आणि ते बाजारात विकायचं कसं, हे मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि म्हणून आपल्या सर्व प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी आपल्याला एवढ्या वेळी एकगठ्ठा सगळ्यांना सांगून
पाना या निशाणी समोर. पाना माहिती आहे ना सगळ्यांना, बऱ्याच 12 भोकाचे पाने आपल्या जिल्ह्यात. आपला एकच आहे, व्यवस्थित सगळ्यांनी मतदान करून घ्यायचं आहे. ताईबाई अक्का, एवढ्या वेळी दरवेळीसारखं मी नाही की दरवेळी येतं मतदान मागतंय निघून जात आहे. माझ्या गावामध्ये 12-13 महिन्यामध्ये प्रचंड असा विकास केला, आरोग्याचे कामं केले, शिक्षणाचे कामं केले. माझ्या अख्खं गाव, आज एकही माणूस माझ्या गावात नाही, सगळं गाव माझ्या प्रचाराला लागले बाबा. 50-60-70 गाड्या घेऊन इकडं कोणी पैठणला गेलं, कोणी सिल्लोडला गेलं, सांगायला लागलं की बाबा चांगलं पोरं. आणि मी तुम्हाला सांगतो, वेळप्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे. या रावसाहेब दानवेला कल्याण कळेल म्हणा, तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणा? येत नाही बाबा, सदा फोनसुद्धा घेत नाही. एसीच्या बंगल्यातून, एसीच्या गाडीतून बाहेर यायला तयार नाही. घेतं का तुमचा फोन? आपण ऑफिसला भेटायला गेलं तर चपराशी चिठ्ठी लिहून घेतं, मध्ये येऊ देत नाही. तसं आपल्याला मध्ये जरी घेतलं, हे साहेब आपल्याला चहा पाजताना मागच्या दरोज्यानं पळून जातं, बरोबर आहे की नाही? तुम्हाला सांगतो, दर 8 दिवसाला आपण जनता दरबार घेऊ. आपल्या विहिरीचे प्रश्न, आपल्या घरकुलाचे प्रश्न, आपल्या शौचालयाचे प्रश्न, शेतकऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. काय तुम्हाला आसामला जमीन गिमीन घ्यायचे कोणाला? नाही ना. छोटे छोटे आपले प्रश्न आहे. आपल्याला रस्ता पाहिजे, प्यायला स्वच्छ पाणी पाहिजे, आरोग्य पाहिजे, आपल्या पोरांना चांगलं शिक्षण पाहिजे. मग तुम्हाला वारंवार सांगतोय दादा हो, ही निवडणूक भाजपला सत्तेत आणण्यासाठी नाही, ही निवडणूक काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी नाही, तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. एवढ्या वेळी काळजावर हात ठेवून मतदान करा. 25 वर्ष आपले गेले, आता एवढ्या वेळी विचार करून या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं. मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईल, चहा घ्यायला तुमच्याकडे येईल. येऊ ना, पण तुम्ही आहे का पण माझ्यासोबत? नाही तर घोडे पलटी टांगा फरार होऊन जायचं. नाही ना, तुम्ही सगळे आहे ना माझ्यासोबत? हात वर करून सांगा बरं, सगळे आहे का माझ्यासोबत? आता जे हात वर करत नाही बाबा ते ना पाठवले. नक्कीच आहे, आपल्या श्रावणबाळाच्या पगारीचा प्रश्न, आपल्या संजय गांधीच्या पगारीचा प्रश्न, आपल्या घरकुलाचा प्रश्न, विहिरीचे साधे साधे प्रश्न आहेत आपले. मी सगळ्यांसाठी बांधील राहील, पुन्हा आपल्या गावामध्ये येऊन या ठिकाणी आपल्या ज्या समस्या आहे, दर 8 दिवसाला आपण तालुक्याला जनता दरबार घेणार आहोत, तिथे हे सगळे प्रश्न सोडवण्याचं आपण काम करू. आपण एवढ्या लहान मुलाला, 25 वर्षाचा पोरग, 25 वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला आज घाम फोडतंय, त्याच्या गडाला सुरुंग लावतंय, हे तुमचं प्रेम आहे दादा हो. तुम्ही या ठिकाणी एवढं सोपं वाटतंय का? लय मोठी गोष्ट आहे. 25 वर्षाचा पोरग खासदार होणं म्हणजे आज देशात इतिहास घडणार आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, निवडून आल्यावर दर 8-15 दिवसाला तुम्हाला जालना जिल्ह्याची बातमी पूर्ण भारत देशामध्ये दर 8 दिवसा बघायला मिळेल की या पोरानं दुधाच्या आंदोलनासाठी असं केलं, या पोरानं रस्त्यासाठी असं केलं, या पोरानं जालण्यासाठी असं केलं. दादा हो, पण हे सगळं करत असताना 18 पगड जातींना, दीन दलित गोर गरीब कष्टकरी बांधवांना सोबत घ्या, तरच आपला विजय निश्चित आहे. बाबा तुम्ही आहे ना सोबत? नाहीतर आमचा पोर खेळवायचा वर का इकडं बाबा? बाबा तुम्ही आहे का सोबत? आशीर्वाद देताना तेव्हा लहान लेकरू बाबा म्हणायला लागलं बाबा. हा, माझ्याकडे बघून नाही, या लेकरांच्या शिक्षणाकडे, यांच्या आरोग्याकडे, यांच्या भविष्याकडे बघून एवढ्या वेळी मतदान करा. बरेच काँग्रेसचे मोठे केले, बरेच भाजपचे मोठे केले, आता तुमच्या शेतकऱ्याच्या पोराला मोठं करा. अरे तुम्ही मोठं करा, जर का एक सरपंच खासदार होऊन त्या लोकसभेत गेलं बाबा, उद्या आमदारकीला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे, उद्या जिल्हा परिषदला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे, उद्या पंचायत समितीला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे. पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य बळीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं आपल्याकडे पैसे घेण्यावर काही गरीब माणूस आहे बरं का मी? हां, सगळं त्यांचंच घ्या, सगळं त्यांचंच घ्या. नुसत्या मतदान याद्या जरी काढायच्या ना दादा, टरक भरून मतदान याद्या लागतं. मी आणून दिल्या का तुम्हाला? 4 दिवसावर इलेक्शन आणलं मी, आणल्या का? माझ्याकडे काहीच नाही, मी काय करू? पण माझ्याकडे हिंमत आहे, तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे, मी भिडायला तयार आहे. बाबा एवढं मी कडीकडीने इथं लोक आलो, त्यांना जर माहीत असतं हे उभं राहणार आहे, तिकडंच गायब केलं असतं, मला लय बेकार काम आहे. ते खंडाळ्यामध्ये बाबा एक सभा घेतली, ते आपलं भोकरदनमधलं सभा घेतली, पुऱ्या गावाने शपथ घेतली, वयस्कर माणसं म्हणे चांगलं पोरगं दिसायला लागलंय, लढू शकतं, आपल्यासाठी येऊ शकतं म्हणे. सभा घेतली सगळ्या वयस्कर माणसांना की चांगलं पोरगं, याला आपण पाठिंबा देऊ. दिलान साऱ्या गावांना शपथ घेतली की आता मंगे सभेच्या पाठिंबागा आपण उभं राहू. नेलेम बाबा 5-6 म्हातारी उचलून बांगल्यावर असं काम या ठिकाणी चालू आहे. कोणा स्टेटस ठेवलं, हे
माजला का रे, कशाला स्टेटस ठेवला रे, एवढी दादागिरीची भाषा आहे. ठीक, एकीकडे बाबा पोलीस स्टेशनच्या बाहेर उभं करतं, एकतर माया पक्षाचा गळ्यात रुमाल टाक नाहीतर याच्यात ढोंगावर दोन दंडे मार, अशा पद्धतीचं काम चालू. ही दादाशाही तुम्हाला आता हसायला येते? आता जर का बदल झाला नाही, जर का बदल झाला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही. यांच्या पोरांना आमदार खासदार आपण केलं, मला एक कळत नाही, आपण यांना 25 वर्ष निवडून दिलं ना, मग तुम्ही आसामला जमिनी घेतल्या, मोठमोठाले बंगले घेतले, अजून तुम्ही कसं काय उभं राहायला लागले? अजून 5 वर्ष कशाला पाहिजे नेमके तुम्हाला? मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून निवडून आले भाऊ, आणि आता काय म्हणते, लहान पोरग आहे त्याच्याकडनं काय होणार आहे? आता नातरुंड पुतरुंड सगळे सुना पोरं सगळं खंदान अक्क रस्त्यावर उतरले आणि उन्हात फिरायला लागले. अजून 5 वर्ष द्या, अजून 5 वर्ष कशाला पाहिजे? अजून 5 वर्ष पुन्हा एकदा मायापुराला आमदार करायचं आहे, पुन्हा 5-25 एकर आसामला आम्हाला घ्यायची आहे, पुन्हा 10-12 बंगले घ्यायचे आहे, माया सुनाला अजून जिल्हा परिषद सदस्य करायचं, मायापुरीला अजून आमदार करायचं. बाबा एवढ्या वेळी मला अजून एकदा निवडून द्या. अरे काय आपलं लेकरांना कधी मोठं करणार आहे? त्यांच्या मागं पळणं सोडा, शेतकऱ्यांच्या पोराच्या पाठीमागं उभं राहा. मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आपण या ठिकाणी काम करू. आणि पानं आपलं चिन्ह आहे, 20 नंबरचं आपलं बटन आहे. मी तुम्हाला सांगितलं, हे बघा हे पानं घेऊन आले भाऊ, काय नाही दुसरं, एकच पानं घेऊन फिरायला लागले पुऱ्या जिल्ह्यात. हां ताई, सगळ्या आजूबाजूच्या ताईबाईला अक्काला सांगायचं बरं का, फोन करून बरं का, ताई सगळ्या महिला मंडळांनी सांगायचं, एवढ्या वेळी आशीर्वाद द्या, मोठ्या मनानं आशीर्वाद द्या, तुमचे प्रश्न सोडवण्याचं मी काम करेन. आणि तुम्हाला जर वाटलं ना हे बी त्यांच्यासारखंच निघन पुन्हा येणार नाही, दादा तुम्हाला सांगतो रेकॉर्ड करून ठेवा, मी जर का पुन्हा तुमच्या गावात आलो नाही, मी जरी त्यांच्यासारखं केलं तर दिसल तिथं खेटरांना तुम्ही मला मारायचं. कारण हा ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये दर 5 वर्षाला आपल्याला माणूस बदलावा लागत असतं. जे आपल्यासाठी काम करन त्यालाच एवढ्या वेळी मतदान द्यायचं असतं, प्रत्येक वेळी माणूस बदलायचा असतो. एवढंच या ठिकाणी सांगतो, तुम्ही एवढं प्रेम दिलं, सत्कार सन्मान केला, त्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो. येत्या 13 तारखेला 4 दिवसावर आले बरं का, 4 दिवस माझ्यासाठी सगळेजण तुमच्यासाठीच काम कराय. बघा मी निवडून आलो, तुम्ही निवडून आले, मी खासदार झालो, तुम्ही खासदार झाले, मी पडलो, तुम्ही पडले. हा लक्षात घ्या, ही तुमच्या अस्तित्वाची, मी तुमच्या अस्तित्वाची, तुमच्या आरोग्याची, तुमच्या लेकरांच्या भविष्याची लढाई, मला काही नाही. मी पडलो ना, पुन्हा सरपंच आहे, पुऱ्या महाराष्ट्रात तोडफोड पुन्हा चालूच आहे आपला दिगा, बरोबर आहे का नाही? पण हे तुमच्या, हे सगळा संघर्ष तुमच्यासाठी, तुमच्यात बदल हवा. हे बघा मला काही लालसा नाही, मला काही पैसे कमवायच नाही, मी गरीब माणूस आहे, मी मृत्यू जवळून बघितला आहे, बाप मरताना बघितला आहे, मला आईबापाची जाणीव आहे, मला समाजसेवेची आवड आहे. म्हणून तुम्हाला सांगतो दादा, 1000 वर्ष 10000 वर्ष जगणार नाही आहे मला माहिती आहे, पण मला माहिती आहे मी 10000 वर्ष 10 वर्ष जरी जगलो तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन जगणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. महिला मंडळ लक्षात बसले का? नक्की ना, काय आपलं चिन्ह पाहना, हां व्यवस्थित मतदान करून घ्या. चला धन्यवाद. एक